तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या. तू पाहुणे गावात करायला निघालास, त्याच्या विरुद्ध जर गावात एखादी किंवा शहरात तक्रार जर असली तर तो अपराधी. तुम्ही संशय घेणार कसं काय अपराधी? त्याने जर काही गावात चुका केल्या गाव त्याला कटाळे, त्यांनी छेड काढली, हमीशा छेड केली, जबरदस्ती केली, विनय भंग केलाय, मला सहन होत नाही म्हणून हे विषय काढलाय. नाही तर असल्या माकडाला मी एक मिनिटाची सुद्धा किंमत नाही देऊ शकत. एखाद्याने जर असं केलेलं असलं त्याच्या विरुद्ध तक्रार असली तर तो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत, कोणाचा मित्र तुम्ही मैत्री काढू नाही शकत तुम्ही, बळच जबरदस्ती तुम्ही आरोप लागले रे का? जबरदस्ती समोरून काही तक्रारी नाही, जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार आणि मला माझ्या निष्ठेपासून ढळणार. वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत, त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोरून कोणत्याही व्यक्तीविरुद्ध जर तक्रार असली तर तो अपराधी. देवेंद्र फडणवीस मी तुला नाही हरू शकत. तू माझा बळी घेणार आहे ना, उपोषण करून मरण्यापेक्षा, तू जेलमध्ये चार्जशीटच्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी, तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता. तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू, तुम्हाला बाकीच्यासारखं समजू नको. तू ब्राह्मी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठवीन पुऱ्या. तू पाहुणे कावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तुडायला निघालास. सत्तेसाठी 10% मराठ्यांना स्वीकारायला होऊन त्यांच्या जवळ तुला सत्ता भोगायची. मागच्या वेळेस 106 आमदार इथे आले होते, यावेळेस तुला सुप्रा साफ होणार आहे, म्हणून तुला लाभायचं काय? तू 10% अंतर लागू दो, ते आरक्षण केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा, म्हणून मी याला हात घालतले. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असल, आणि हे पण घेणार, पण सगळ्या सोयरे सुद्धा अंमलबजावणी घेणार. तुला त्याशिवाय सुट्टी नाही. आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचं षडयंत्र बंद करावं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.